काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राजभवन इथं राज्यपालांची भेट घेतलेली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाकडून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना निवेदन देण्यात आलं. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासाळलेली आहे, तसंच राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण झालेलं आहे, अशा आशयाचं निवेदन काँग्रेसने राज्यपालांना दिलेलं आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिलेलं आहे. धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि पोलीस आणि मुस्लिम समाज अल्पसंख्याकांना धमकावणारं स्पीच ज्यावेळेस सत्ताधारी आमदार करतो त्याला त्यावेळेस अटक केली जात नाही, आणि म्हणून त्याबरोबरच आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला केंद्रीय मंत्री जाऊन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित करतात 4,000 कोटीचं. पण महाराष्ट्रामध्ये मात्र एवढा मोठा 6 लाख हेक्टरचं नुकसान झाल्यावर शेतकऱ्याचं इथे कुठलीही त्यांना मदत केली जात नाही, आणि हे सर्व परिस्थिती आम्ही राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडलेली आहे.